नमस्कार मित्रांनो, माझे लग्न माझ्या बापाने जबरदस्तीने एका शेती करणाऱ्या मुलासोबत लावून दिले होते. म्हणून माझ्या सासर घरातून रात्रीलाच पळून माझ्या बॉयफ्रेंडकडे गेले. माझ्या बॉयफ्रेंडने त्या रात्री माझ्यासोबत रात्रभर आणि सकाळी उठले तेव्हा मला बॉयफ्रेंडबद्दल असं काही समजलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव मनीषा, मी मुंबईसारख्या एका शहरात राहत होते. आज माझं लग्न आहे. माझा विरोध असूनसुद्धा माझ्या आई वडिलांनी माझं एका गाव शेतकऱ्याबरोबर लग्न ठरवलं होतं. मला हे लग्न मान्य नव्हतं, कारण माझं प्रेम कॉलेजमधल्या एका मुलाबरोबर होतं. पण मी आई वडिलांसमोर काहीच बोलू शकले नाही आणि आज माझं लग्न झालं. माझं नशीबच फुटकं होतं, म्हणायला हरकत नाही. माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी माझ्या नवऱ्यासोबत निघाले. खूप लांबचा प्रवास होता. शेवटी 7 तासानंतर मी माझ्या सासरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी लग्नानंतरच्या पूजाविधी उरकल्यावर मी रात्री रूममध्ये बसले होते. खरं तर मी माझ्या नशिबावर खूप रडत बसले होते. दुसरं काहीच करू शकत नव्हते. थोड्या वेळाने माझा नवरा सागर रूममध्ये आला. मी त्याच्याकडे एकदाच पाहिले तर तो मला खूप अडाणी वाटला. रंगाने सावळा होता. मला त्याची किळस वाटत होती. तो माझ्या समोर येऊन बसला आणि माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसला. मला त्याचं असं बघणं आणि हसणं अजिबात आवडलं नाही. तो मला म्हणाला की मी खूप नशीबवान आहे की तुझ्या एवढी सुंदर आणि शिकलेली बायको मला मिळाली आहे. मला एवढा राग आला होता की मी त्याला लगेच उलटून उत्तर दिलं. मी म्हणाले, माझं नशीब एवढं फुटलेलं आहे की मला तुझ्यासारखा गावढळ आणि अडाणी नवरा मिळाला. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. काय करणार होते, मला खूप राग आला होता. खूप विरोध केला तरी माझ्या आई वडिलांनी माझं लग्न बळजबरीने केलं होतं. म्हणाले, मुलगा खूप चांगला आहे, खानदानी आहे, शेती भरपूर आहे आणि तो आपलीच शेती करतो. तू खरंच तिथे खूप सुखात राहशील. पण सुख म्हणजे फक्त खानदान आणि पैसाच आहे का? मला माझ्या इच्छा नाही का? माझं मला मन नाही का? माझं मन नकारात्मक विचारांनी भरलं होतं. माझं मन माझे शब्द माझ्या विरोधात जात होते आणि मी त्या रागातच माझ्या नवऱ्याला बोलत होते. मला त्याच्यावर खूप राग येत होता. असं वाटत होतं सगळा राग त्याच्यावरच काढावा. यावर सागर म्हणाला, काय झालं आहे मनीषा, तुला तू असं का बोलतेस? बरोबर बोलत आहे मी. तुझी लायकी नाही आहे माझ्या तोंडी लागायची. जर तुला वाटत असेल तू माझ्या लायकीचा आहे तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. जाऊन स्वतःचं तोंड आरशात पा, मग बोल माझ्याशी. नाही नाही, तू शिकलेला आहेस ना, दिसायला चांगला आहे. माझ्या आई वडिलांनी तुझ्यात काय पाहिलं? काय माहिती की माझं आयुष्य सगळं खराब केलं आणि मी रडायला लागले. सागरला काही बोलावं तेच कळत नव्हतं. बहुतेक खूप शांत झाला होता. मी रडता रडता म्हणाले, माझं एका मुलावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. माझं हे बोलणं ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्यावर तो म्हणाला, मनीषा तू हे काय बोलत आहेस? तू शुद्धीवर आहेस नका? यावर मी म्हणाले, त्यात काय आश्चर्य? मी ज्याच्यावर प्रेम करते तो तुझ्यापेक्षा जास्त चांगला दिसायला आहे. मी आणि खूप शिकलेला सुद्धा आहे. हे ऐकून त्याचे डोळे खूप भरून आले होते आणि तो बाहेर निघून गेला. पण हे खरं आहे की माझं एका कॉलेजमधल्या मुलावर प्रेम होतं. आम्ही आमचे मोबाईल नंबर सुद्धा एकमेकांना दिले होते. आम्ही शिक्षण पूर्ण झाल्यावर एकमेकांशी लग्न करणार होतो. मी अजून सुद्धा माझ्या नशिबावर खूप रडत होते. शोकावेळाने सागर आतमध्ये होते. थोड्या वेळाने सागर आतमध्ये आला तेव्हा त्याचे डोळे खूप सुजलेले दिसत होते आणि चेहऱ्यावर पाणी होतं. बहुतेक तो खूप रडला होता, त्यामुळे चेहरा धुवून आला होता. त्याने बेडवरून चादर काढली आणि चटई अंथरून खाली झोपला. मी पण माझे कपडे बदलून बेडवर झोपले आणि देवाचे आभार मानले. दिवसामागून दिवस जात होते. ना सागर माझ्याशी बोलत होता ना मी त्याच्याशी बोलत होते.
मी उठायच्या आत तो शेतावर जात होता आणि संध्याकाळी उशिरा दमून घरी यायचा. तेव्हा तो खूप घामाने भिजलेला असायचा आणि त्याचा मातीचा आणि शेणाचा वास यायचा. मला त्याची खूप किळस वाटायची. मी खूप त्याच्याकडे रागाने पाहायचे आणि बाहेर निघून जायचे. नंतर तो रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर यायचा. माझी एकच मजबुरी होती की मला सगळ्यांसोबत संध्याकाळी जेवायला लागत असे. माझ्या सासरी एकत्र बसून जेवत असे आणि ते मला आवडत नसे. लग्न झाल्यापासून मी अर्धीच भाकरी खायचे आणि उठून जायचे. बहुतेक सागरच्या हे लक्षात आले होते की मला त्याच्यासमोर जेवण जात नसे. आता तोच अर्धी भाकरी खायचा आणि उठून जायचा. तेव्हापासून मी पोटभर जेवायला लागले. तो शेतात दिवसभर काम करायचा आणि दमून घरी यायचा. म्हणल्यावर त्याला पोटभर जेवायला हवे होते हे मला जाणवत होते, पण मला काहीच फरक पडत नव्हता. तो जेवण करो किंवा नाही करो, मी तर फक्त माझ्या फुटलेल्या नशिबावर दिवसभर विचार करत असायचे आणि माझ्या प्रेमाचा म्हणजे विकासचा विचार करत बसायचे. माझ्याजवळ जो मोबाईल होता तो माझ्या मम्मीने लग्न अगोदर काढून घेतला होता, कारण या खेडेगावात बायका मोबाईल वापरत नव्हत्या. मला विकासची खूप आठवण येत होती. शेवटी मी माझी सगळी लाज सोडून सागरला त्याचा मोबाईल मागितला आणि म्हणाले, मला विकास सोबत बोलायचं आहे, मला त्याची आठवण येत आहे. सागर माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि विकासचा नंबर डायल केला. मी सगळी लाज सोडून दिली होती. मी सागर समोरच विकास सोबत बोलत होते. विकास सुद्धा माझ्यासाठी टेन्शन मध्ये होता. मी रडून रडून त्याला सगळं काही सांगून टाकलं. सागर सुद्धा तिथेच होता, पण मला काहीच फरक पडत नव्हता. सागर गपचूप होता. त्यांनी चादर आणि चटई घेतली आणि शांतपणे झोपून गेला. आता माझा हा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मी रोज विकास सोबत सागरच्या मोबाईलवरून बोलायचे आणि त्यावेळेस सागर समोर असायचा. विकास अजून सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार होता. एक दिवस मोबाईलला नेटवर्क नव्हतं म्हणून मी बोलत बोलत बाहेर गेले तेव्हा घरातले सगळे झोपले होते आणि सागर सुद्धा झोपला होता. मी विकास सोबत बोलत असताना मागून माझा धीर आला आणि मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणाला, तुला लाज बीज आहे की नाही? नवरा असताना पर पुरुषाशी संबंध ठेवतेस, थोडी तरी लाज वाटते का नाही? माझ्या धीराने माझं सगळं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. असंच वाटत होतं माझ्यावर तो जोर जोरात ओरडत होता. हळूहळू सगळे आपापल्या खोलीमधून बाहेर आले आणि सागर सुद्धा डोळे चोळत बाहेर आला. सागर जोरात म्हणाला, काय चाललं आहे, का ओरडतो आहे? जोर जोरात तिच्यावर. माझ्या धीराने सगळ्यांसमोर माझं पित्तळ उघडं पाडलं. सगळे मला आश्चर्याने बघत होते. मी थोडा वेळ घाबरले होते, पण नंतर मनात आनंद सुद्धा झाला, कारण खरं कळालं म्हटल्यावर ते मला माहेरी परत सोडतील आणि आई वडील कंटाळून माझं लग्न विकास सोबत लावतील. पण असं काहीच झालं नाही, कारण सागरने लगेच माझी बाजू घेतली होती. तो म्हणाला की माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती तिच्या मैत्रिणी सोबत बोलत आहे. तिने मला सगळं अगोदरच सांगितलेले आहे. असं म्हणून त्याने सगळ्यांना गप्प केलं, जे ते आपापल्या रूम मध्ये गेले आणि सागर सुद्धा आमच्या रूम मध्ये गेला. पण मला त्याचा खूप राग आला होता. मी रागातच त्याच्या मागे गेले आणि म्हणाले, काय गरज होती मोठेपणा दाखवायची? सगळं खरं कळालं होतं तर कळून द्यायचं होतं ना. त्यांनी मला माहेरी सोडलं असतं आणि माझ्या आईवडिलांनी नाईलाजाने विकास सोबत लग्न लावलं असतं, तू मला सोडून का नाही देत? अगं, मी तुला सोडलं तरी तुझ्यावर आरोप मी सहन नाही करू शकणार. तुझी आणि तुझ्या मम्मी पप्पांची इज्जत ती माझी इज्जत आहे. जर तो मुलगा तुला इज्जतीने स्वीकारणार असेल तर मी 2-3 दिवसात स्वतः तुला त्याच्याकडे घेऊन जाईन आणि त्याच्यासोबत बोलून सगळे आरोप मी माझ्यावर घेऊन तुला तुझ्या घरी सोडेल आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून देईन. नंतर तू त्याच्यासोबत आनंदाने लग्न कर आणि कायमची सुखी राहा. मला हे सर्व ऐकून खूप आनंद झाला. पहिल्यांदा माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. पण मी त्याच्यातून बाहेर आले आणि विकासला फोन केला आणि त्याला सर्व सांगितलं. विकासला हे ऐकून खूप आनंद झाला आणि म्हणाला, तू
पहिले शहरात ये आणि घटस्फोट घे. आपण पहिले कोर्ट मॅरेज करू, मग तुझ्या मम्मी पप्पांना आपल्याला स्वीकारायलाच लागेल. मी हो बोलले आणि त्याच्याकडून पत्ता घेतला. 2-3 दिवसात मी आणि सागर विकासने दिलेल्या पत्त्यावर पोचलो. विकासच्या घरी आल्यावर मी सागरला बोलले, आता तू गावाला जा आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून दे. तुझा आणि माझा आता काही संबंध नाही. मी आता विकास सोबत लग्न करेन. त्यावर सागर म्हणाला, ठीक आहे, मी जातो आणि 2-3 दिवसात घटस्फोटाचे पेपर पाठवून देतो. आनंदात राहा, बाय. मी विकासचा दरवाजा घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा त्यानेच उघडला. घरात कोणीच नव्हते, तो एकटाच होता. त्याने तर सांगितलं होतं की माझे आई वडील माझ्यासोबत राहतात आणि लग्नाला घरचे सगळे तयार झाले आहेत. त्याला विचारल्यावर म्हणाला, घरचे सगळे गावाला गेले आहेत. माझं प्रेम मला भेटल्यामुळे मी खूप आनंदात होते आणि मला मिठीत घेतलं. मी त्याला विरोध केला नाही. सुरुवातीला आम्ही प्रेम रंगात पूर्ण न्हाऊन गेलो होतो. मी खूपच आनंदात होती. आम्ही खूप गप्पा मारले आणि त्याने एक आमची सेल्फी घेतली आणि कोणाला तरी सेंड केली. मी विचारलं तर तो म्हणाला, तुझा फोटो घरच्यांना पाठवला आहे, त्यांना समजेल ना तू इथे आली आहेस, मग ते लवकर येतील घरी. असं म्हणून तो बाथरूम मध्ये गेला. त्याचा फोन तिथेच होता. फोनवर मेसेज ट्यून वाजली. म्हणून मी त्याचा फोन पाहिला तर त्याला मेसेज आलेला की माल चांगला आहे, कितीला पडेल, मी तर फक्त 2 लाख रुपये देईन. हे वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला घाम सुटला होता. मी खूप घाबरले, पण मला आता घाबरून चालणार नव्हतं. मी तशीच नॉर्मल बसले. नंतर आमच्या नॉर्मल गप्पा झाल्या आणि मला घरी थांबायला सांगून तो बाहेर कोणत्या तरी कामासाठी निघून गेला. मी लगेच बॅग उचलली की आणि तिथून पळ काढला. आई वडिलांकडे तर जाऊ शकत नव्हते, म्हणून मी परत सागरकडे, म्हणजे माझ्या सासरी आले. सागर मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आता कशाला आले आहेस? मी म्हणालो होतो ना, घटस्फोटाचे पेपर पाठवून देईन म्हणून. मी रडता रडता त्याला सगळी गोष्ट सांगितली. ते ऐकून तो काहीच बोलला नाही, गपचूप बसला. त्याच्या समोर मला खूप अपराधीपणा वाटत होता. रात्र झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे चादर आणि चटई घेतली आणि खाली अंथरून केलं, पण आज मला झोप येत नव्हती. सगळी रात्र मी रडून रडून काढली. सागर सोबत किती किती वाईट वागले होते मी हेच मला रात्रभर आठवत होतं. थोड्या वेळाने विकासचा फोन आला, पण मी उचलला नाही, त्याला ब्लॉक करून टाकलं. सकाळी उठल्यावर जेव्हा पाहिलं तेव्हा सागर नव्हता, कारण मी रात्रीच ठरवलं होतं उठल्यानंतर सागरची माफी मागायची आणि नवरा म्हणून त्याचा स्वीकार करायचा. कारण मला कळालं होतं की त्याच्यासारखं प्रेम आणि काळजी कोणीच आपली घेऊ शकत नाही. मला कळालं होतं की माणसाची खरी सुंदरता त्याच्या वागण्यावर बोलण्यावर असते, दिसण्यावर नसते. आणि खरंच माझा सागर मनाने खूप चांगला होता. आता माझं त्याच्यावर प्रेम होतं. मी त्याची वाट पाहत होते. संध्याकाळी सागर घरी आला तेव्हा मी त्याची माफी मागितली आणि खूप रडले, पण सागर माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाही आणि कसले तरी माझ्याजवळ पेपर दिले आणि म्हणाला, हे वाचून याच्यावर साईन कर. मी म्हणाले, मला घटस्फोट नाही पाहिजे, मला खरंच माफ कर, मला माझी चूक कळाली आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला कायम तुमच्या सोबतच राहायचं आहे. सागर काहीच बोलला नाही आणि निघून गेला. मी खूप खूप रडले आणि मनात विचार केला की रात्री परत मी माफी मागेन, तेव्हा मला नक्कीच सागर माफ करेन. रात्री परत ते रूम मध्ये आले आणि चटई चादर घेऊन खाली अंथरूण करायला लागले, पण मी लगेच त्यांना थांबवलं आणि म्हणाले, तुमची जागा ती नाही, बेडवर आहे. आणि त्याचे पाय धरून मी रडायला लागले. म्हणाले, मला घटस्फोट नका देऊ, मला तुम्हाला सोडायचं नाही. मी खूप मोठी चूक केली आहे, मला हाना मारा शिव्या द्या, पण मला माफ करा. त्यांनी मला उठवलं आणि म्हणाले, जर तू ते पेपर वाचले असतेस तर अशी रडली नसती. सागरने ते पेपर उचलले आणि मला वाचायला दिले. तर ते पेपर जमिनीचे होते. सागर माझ्या आणि त्याच्या आईच्या नावावर जमीन करत होते. मला विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस एवढा कसा चांगला
चांगला असू शकतो, पण मला प्रश्न सुद्धा पडला होता की माझ्या नावावर जमीन का करतात ते. मी विचारले असता सागर म्हणाले की मी 2-3 दिवसासाठी एका कामासाठी शहरात जात आहे, शहरातून आल्यावर तुला सगळं खरं सांगेन. त्यांनी त्या पेपरवर माझी सही घेतली आणि सकाळी ते शहरात गेले. 2-3 दिवस सागरची मी खूप वाट पाहिली, पण ते आले नाहीत. शेवटी 5व्या दिवशी त्यांचं मूर्त शरीर त्यांच्या मित्राने घरी आणले. घरात मोठमोठ्याने रडारडी चालली होती. हे पाहून मी बेशुद्ध झाले, कारण हे मला सहन नाही झालं. जेव्हा थोड्या वेळाने मला शुद्ध आली तेव्हा मी खूप जोर जोरात रडायला लागले. त्याच्या मित्रांनी सांगितले की 2 महिन्यांपूर्वी सागरला कळाले होते की त्याला कॅन्सर झाला आहे. काही दिवसांपासून त्याच्या मनात काय होतं काय माहिती, त्या गोष्टीचे त्याला खूप टेन्शन आलं. ती गोष्ट त्याला आतून पोखरत होती आणि त्याच गोष्टीमुळे तो कॅन्सर सारख्या रोगाचा शिकार झालेला होता आणि आता कायमसाठी आपल्याला सोडून गेला. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला, कारण हे सगळं माझ्यामुळेच झालं होतं हे मला कळून चुकलं होतं. 2-3 दिवसांनी माझ्या सासूबाईंनी मला पत्र दिलं आणि म्हणाला, सागरच्या मित्राने दिले आहे, त्याला सागरने दिले होते, तुला द्यायला सांगितले आहे. पण मी तर माझ्या सासूबाईंना म्हणाले, सागरला तर लिहिता वाचता येत नव्हतं ना, त्यांनी पत्र कसं लिहिलं. माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुला कोण म्हणाले की सागर अडाणी आहे, तो तर MBA पास आहे. त्यावर मी काहीच बोलली नाही, कारण मी सागरला जाणून घ्यायचा कधीच प्रयत्न केला नव्हता. मला सागरविषयी काहीच माहिती नव्हते. मी सासूबाईंना काय बोलणार म्हणून मी तशीच माझ्या रूममध्ये आले. त्या पत्रात लिहिले होते की, मनीषा, जेव्हा लग्नाच्या दिवशी तुला नवरी बनलेलं बघितलं तेव्हा मला तू खूप आवडली होती, तू खूप सुंदर दिसत होती, त्याच वेळेस मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. आणि हो, मी एक शिकलेला मुलगा आहे, माझ्या शहरात MBA पूर्ण झालं होतं, जॉब करायची इच्छा होती, पण माझ्या बाबांनी मला शेती करायला शिकवलं होतं आणि त्यांनी शेवटचा श्वास पण शेतातच घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं की तू या जमिनीला कधीच नापीक होऊ देणार नाही. त्यामुळे मी शेती करत होतो. पण तू लग्नाच्या रात्री जेव्हा मला म्हणालीस की मी एका मुलावर प्रेम करते तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेलो होतो ग, पण मी कधीच रडलो नाही. पण तू जेव्हा माझ्याच मोबाईलवरून तुझ्या प्रेमीसोबत अशा गोष्टी करायची की त्या गोष्टीवर एक नवरा म्हणून फक्त माझा अधिकार हवा होता, तेव्हा मला ते सहन होत नव्हतं. तेव्हा मी शेतात जाऊन खूप रडत होतो. या कारणामुळेच मला कॅन्सर झाला होता. हा आजार झालेला मला कळला, त्यामुळेच मी ही जमीन तुझ्या नावावर केली, कारण माझ्यानंतर तुला कोणते कष्ट पडू नये म्हणून. आणि हो, तू आता स्वतंत्र आहेस, तुला पाहिजे त्याच्याबरोबर तू लग्न करू शकतेस. हे वाचून मी खूप खूप रडले. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती, मी खूप चांगला नवरा गमावला होता. आज माझं वय 40 वर्ष पूर्ण आहे आणि आज पण मी सागरची विधवा म्हणूनच जगत आहे. त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. मला अजून सुद्धा असंच वाटतं की ते जाऊन खूप दिवस नाही झाले आणि आता त्यांचं पत्र मी वाचून ठेवलं आहे, पण अजून सुद्धा मी माझ्या चुकीवर खूप खूप रडते. माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी विनंती करते की सुंदर चेहरा पाहण्यापेक्षा सुंदर मन ओळखायला शिका. खरी सुंदरता ही चेहऱ्यावर नसून मनात असावी, नाहीतर सुंदर चेहऱ्याच्या नादात आयुष्यभर रडत राहावे लागेल. मित्रांनो, आवडली ना स्टोरी? अशा चित्तथरारक हृदयपरशी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.